करण्याचा एक्झाम्पल मी बघू. तुम्ही तुमच्या पद्धतीने बघा, तुम्ही घरातील एक जबाबदार माणूस आहे आणि चला इंडस्ट्रीमधील एक तुम्ही जबाबदार माणूस, तुम्ही सेफ्टी पर्सनली. आता शुगर फॅक्टरीमध्ये ऍक्सिडेंट झाला, काय झालंय, जिथे क्रशिंगचं काम चालू होतं, क्रशिंगचं, त्या क्रशिंगच्या गिअरमध्ये एक स्पॅनर पडला, पाहणा पडला, 85 पाहणा पडला असं आपण समजू, किंवा दुसरं काहीतरी इक्विपमेंट पडलं आणि त्यामुळे काय झालं, सॉरी थोडा बदल करू, तुम्ही एक्सेप्टीचे पर्सनल आहात, तुम्ही शुगर फॅक्टरीमध्ये काम करत आहात, अचानक तुम्हाला समजलं की जिथे क्रशिंगचं काम करतात तिथे अपघात झालेला आहे, तुम्ही तिथे गेला, त्या डिपार्टमेंटला क्रशिंगचा तुम्ही गेला, तिथे बघितलं की सद्यस्थितीला क्रशिंगच्या या डिपार्टमेंटमध्ये अपघात झालेला आहे, तुम्ही याचा मॅनेजरला एमडी जो आहे त्याला फोन करून रिपोर्ट दिला, मग तिथे जे लोक आहेत ज्यांना थोड्याफार इंजुरी झाल्या, जे काही झालं असेल त्यांना तुम्ही तिथनं बाहेर काढलं, मग तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करायला सुरुवात केली, तुम्ही आता तिथे बघितलं काय झालंय, क्रशिंगचे गिअर बंद पडलेले आहेत, अजून काय झालंय, तिथनं जो ज्यूस निघत होता, जे काही क्रश होऊन ज्यूस मटेरियल बाहेर पडत होतं ते डायरेक्ट खाली फ्लोअरवर आलेलं आहे, कशामुळे झालंय, त्यातला एक गिअर बाजूला झालेला आहे, क्रश करणारा जो गिअर आहे तो बाजूला झालाय, अजून काय झालं, ते कॉन्सिक्वेंटली दोन जे गिअर होते त्यांच्या ज्या दात्रे आहे किंवा गिअर्स आहेत ते कट झालेले, मग तुम्ही ती सगळी परिस्थिती बघितली, ती बघितल्यानंतर तुम्ही जे लोक आहेत तिथे त्यांच्याशी कम्युनिकेट केलं, काय बघितलं तुम्ही, कधी झालं, कशामुळे झालं हे तुम्ही चेक केलं, मग तुम्ही कॉल शोधला की क्रशरच्या वरती काम चालू होतं, काम चालू जे होतं तिथे हाईटवर जे लोक काम करत होते त्यांच्याकडनं स्पॅनरचा जो टूल बॉक्स आहे तो क्रशरमध्ये पडला, तो पडल्यामुळे काय झालं, जे गिअर होते ते पॅक झाले, ते गिअर लॉक झाले आणि इलेक्ट्रिक पॉवर तर चालूच होता, तो चालू होता आणि गिअर लॉक झाल्यामुळे तिथे ओव्हर लोड झाला, गिअरची जी इक्विपमेंट होती ती काय झाली, जळाली, हे तुमच्या तिथे कॉज लक्षात आलं, मग तुम्ही रिपोर्ट केला की ह्या ह्या तारखेला ह्या ह्या वाजता हा हा अपघात इथे या डिपार्टमेंटला झालेला आहे, तेथील जे सद्यस्थिती परिस्थिती बघण्यात आली होती त्यानुसार अशा अशा गोष्टी तिथे निरीक्षणास आल्या, तेथील जे लोक होते एम्प्लॉई होते त्यांनी जे बघितलं त्यानुसार हा हा रिपोर्ट लक्षात आला, तिथे जाऊन त्या परिस्थितीचं पूर्ण अवलोकन ह्या कम्युनिकेशन आणि ऑब्झर्वेशन मध्ये केल्यानंतर हेड सेफ्टीला जो व्यक्ती काम करत होता त्याच्याकडे जो टूल बॉक्स होता तो ते टूल बॉक्स त्या गिअर बॉक्स मध्ये पडल्यामुळे ओव्हरलोड झाल्यामुळे गिअर बॉक्स पण खराब झाला आणि ओव्हरलोड झाल्यामुळे तिथे शॉर्ट सर्किट पण झालं, ती जी खाली ट्रॉली होती ज्यामध्ये हे मटेरियल जमा केलं जायचं ती ट्रॉली पण ब्रेकेज झाली, गिअर तुटल्यामुळे त्या ट्रॉलीत पडला आणि ते ब्रेकेज झालं, सर्वत्र ते मटेरियल पसरलं. आता मग त्यावर तुम्ही करेक्टिव्ह प्लॅन काय बनवला, इथून पुढे काम चालू असताना गिअरच्या वरती हाईटवर काम करायचं नाही. दुसरी गोष्ट, जर काम करायचं असेल तर तिथे पूर्णपणे कॉम्पिटंट असणारा माणूसच काम करेल. तिसरी गोष्ट, छोटे छोटे जे इक्विपमेंट आहे टूल बॉक्स वगैरे हे पूर्णपणे वरती घेऊन जायचे नाही, जर ते नेले तर ते प्रॉपरली सिक्युअर करणं गरजेचं आहे. जर आपण तिथे काम करणार असू तर आपल्याला जो गिअर बॉक्स आहे तो सिक्युअर करणं, शील्ड करणं गरजेचं आहे. हे सगळे तुम्ही करेक्टिव्ह प्लॅन वापरले, ते तिथे तुम्ही इम्प्लिमेंट केले, हे इम्प्लिमेंट केल्यावर काय काय शक्य आहे, काम करत असताना तुम्हाला पूर्णपणे ते आच्छादन शक्य आहे का, पूर्ण गिअर बॉक्स पूर्ण झाकणं शक्य आहे का, काम करताना जो वरती व्यक्ती काम करतो त्याला जर ट्रॉली दिली आपण जेणेकरून मटेरियल खाली पडणार नाही, तो जो उभा आहे तो पूर्ण पार्ट जर आपण पॅक केला तर जे पडणारं मटेरियल आहे ते त्या ट्रॉलीमध्ये पडेल, हे शक्य आहे का, त्याला तेवढा खर्च शक्य आहे का, वरती जो माणूस आहे त्याला पाहिजे ते इक्विपमेंट देऊन, पाहिजे ते टूल देऊन ते टूल सिक्युअर करून त्याच्या बॉडीला अटॅच करता येईल का, असे वेगवेगळे शक्य आहे का, वजन वाढतं हे इफेक्टिव्हनेस आपण चेक केलं, आणि जर हे जेवढे त्यातलं शक्य आहे ते शक्य करून जे शक्य नाहीये त्यामध्ये चेंजेस करून ही प्रोसेस काहीतरी कंटिन्यू केली. पण शक्यतो आपण प्रयत्न केला की जे काही इमर्जन्सी काम आहे ते सहसा मशीन बंद करूनच केलं जाईल, आणि जर मशीन बंद करून शक्य नसेल तर ह्या ह्या पद्धतीचे वेगवेगळे उपाय वापरून एक कॉम्पिटंट पर्सन तिथे कामाला देऊन अंडर ऑब्झर्वेशन अंडर सुपरविजन हे काम केलं जाऊ शकतं. अशा पद्धतीने आपण असे खूप सारे प्रकार आहेत
पण अशा पद्धतीने आपण हे काम करतो.